तर बघा, अस्मिता वोकेशनल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आजचा टॉपिक आहे आपला फाउंडेशन. फाउंडेशन त्याला आपण मराठीमध्ये पाया म्हणतो, ज्याचा की उपयोग आपल्या इमारतीमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणून ओळखला जातो, बरोबर. आणि इमारतीचा जर सर्वात खालचा पार्ट असेल, ज्याच्या भरोशावरती इमारत संपूर्ण उभी असते, त्याला आपण फाउंडेशन असं म्हणत असतो. दुसऱ्या भाषेत जर सांगायचं झालं, फाउंडेशनला आपण सबस्ट्रक्चरचा पार्ट असं म्हणतो. कंप्लीट जर सबस्ट्रक्चरचा पार्ट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, फाउंडेशन. त्याला आपण म्हणणार फाउंडेशन. सबस्ट्रक्चर आणि सुपरस्ट्रक्चर मी तुम्हाला एक पहिल्या याच्यात झालेलं होतं आपलं. जर जमिनीच्या खालचा भाग असेल, ही समजा जमीन असेल जीएल, जीएलच्या वरचा पार्ट आणि एक येतो जमिनीच्या खालचा पार्ट, अशा दोन पार्ट मध्ये आपला स्ट्रक्चर विभागलेलं असते. की ज्याला ज्या जमिनीच्या खालच्या भागाला सब स्ट्रक्चर आणि वरील भागाला आपण काय म्हणत असतो, कंप्लीट सुपर स्ट्रक्चर. अशा दोन पार्ट मध्ये आपली इमारत काय असते, विभागली गेलेली असते. त्यामधला आपण आज पाहणार आहोत फाउंडेशन, जो आहे सब स्ट्रक्चरचा पार्ट आणि अतिशय महत्वाचा पार्ट. कारण ज्या ज्या फाउंडेशन वरती आपली इमारत असते, संपूर्ण इमारतीला जर स्टॅबिलिटी देण्याचं कोणी काम करत असेल तर ते आहे फाउंडेशन, सबस्ट्रक्चर, बरोबर आहे. तर मग सबस्ट्रक्चर मध्ये आपण आता फाउंडेशनचं काम काय महत्वाचं, म्हणजे इमारतीवर येणार वरील लोड, इमारतीच्या वरून येणारा लोड जमिनीवर समपातळीत जर वितरित करायचं असेल तर ते कोणाच्या भरोशावर करणार आहे, आपण फाउंडेशनच्या भरोशावर करणार आहे, बरोबर आहे. इमारतीचं संपूर्ण लोड, वरून येणारा कंप्लीट लोड ही जमिनीच्या आतमध्ये आपलं काय असते, आतमध्ये आपल्याला वितरित करायचं असते, ते पण समपातळीत. समपातळीत वितरित जर लोड झालं असेल तर समपातळीत वितरित करतो आपण इथं लोड अशा पद्धतीने. एक लोड वरून येऊन राहिलेला आहे, तुमचं ब्रिक वर्क आहे, कॉलम आहे, बीम आहे, याचं लोड आहे, स्लॅबचं लोड आहे, हे काय होत आहे बघा, इथं डिस्ट्रीब्युट होत आहे, बरोबर. याच्यामध्ये आपलं वरून येताना एकच वॉल होती तुमची, त्या वॉलचं वॉल होते, बीम होते, तुमचं स्टोन मशिनरी होते, स्टोन मशिनरीचा लोड कुठे गेलेला आहे, बीमवर गेलं, बीमवरचं वॉलवर गेलं, वॉलवरचं खालच्या फाउंडेशनच्या वॉलवर गेलेला आहे, स्टोन मशिनरीवर गेलेला आहे, त्याच्यामधून बेड कॉन्क्रीट पर्यंत गेलेला आहे, आणि बेड कॉन्क्रीटचा पार्ट हा कुठे जॉईंट केलेला आहे, आपण जमिनीच्या खालच्या भागाला, जो की सबस्ट्रक्चरचा सर्वात खालचा भाग समपातळीत आपण करतो, तिथून आपण आपलं फाउंडेशनची सुरुवात करतो. पीसीसी असते, त्याला आपण काय म्हणतो, पीसीसी, प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, आणि त्यावरती आपलं फाउंडेशन काय असतं, उभं असतं, बरोबर. तर जमिनीतला सर्वात खालचा पार्ट पीसीसीच्या वरून जो सुरू होतो त्याला आपण फाउंडेशन असं म्हटलेलं आहे. आणि याचं महत्वाचं कार्य काय आहे, फाउंडेशन म्हणजे महत्वाचं कार्य म्हणजे याचं, वरून येणारा लोड समपातळी जमिनीच्या आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करणे आणि वरील स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी प्राप्त करणे, बरोबर. त्यानंतर अशा समपातळीतही ती स्टॅबिलिटी स्ट्रक्चरला देईल आणि येणाऱ्या लॅटरल लोडला पण काय करेल, जमिनीवरच ऊन, वारा, पाऊस, याच्यापासून वाऱ्याचा स्पीड वाढला, हवा असते ना आपली, हवेचा स्पीड वाढला तरी पण तो स्ट्रक्चरला धोका देणार नाही व स्ट्रक्चर कोलॅप्स होणार नाही किंवा ओव्हर टर्निंग होणार नाही, याच्यासाठी आपल्याला फाउंडेशनची गरज पडत असते. फाउंडेशन जमिनीच्या आतमध्ये किती घेणार हे कशावर डिपेंड करते, ऍज पर साईट कंडिशन, बरोबर. तर ऍज पर साईट कंडिशन नुसार आपण फाउंडेशनची डेप्थ घेतो. आता मग या फाउंडेशनमध्ये कोणते प्रकार पडतात की आपण कोणत्या प्रकाराला काय म्हणणार, तर महत्वाचे दोन प्रकार असतात फाउंडेशनला. एक असतो उथळ पाया, ज्याला म्हणतो आपण शॅलो फाउंडेशन, आणि दुसरं असतं पाईल फाउंडेशन किंवा त्याला म्हणतो आपण डीप फाउंडेशन. एक शॅलो आणि दुसरं डीप, असे दोन महत्वाचे प्रकार आहेत. आणि मग याचे उपप्रकार आहेत. जर आपल्याला शॅलो फाउंडेशन मध्ये वर्क करायचं असेल तर त्याच्या प्रकारात काय काय मोडतं ते आपण आता बघणार आहोत. मग शॅलो फाउंडेशनचा पहिला प्रकार आहे स्प्रेड फुटिंग. स्प्रेड फुटिंग की जमिनीचा जास्तीत जास्त भाग काय करायचा, वरूनच वरची जर थिकनेस 30 सेंटीमीटर असेल
तर मग 15-15 चे ऑफसेट देऊन खालची काय करायचे, पुन्हा आपली विड्थ ऑफ फाउंडेशन वाढवायची. वरची वॉल 30 ची होती, मग 15-15 ऍड केले, 60 चा ऑफसेट झाला. पुन्हा 15-15 ऑफसेट दिले, 90 चा ऑफसेट झाला. पुन्हा 15-15 चे ऑफसेट दिले, 120 चा ऑफसेट झाला. पुन्हा 15-15 चे ऑफसेट दिले, पुन्हा आपला पीसीसी चा पार्ट कितीचा झाला, 1.5 मीटर चा पार्ट झाला. म्हणजे जी वॉल थिकनेसला वरती आल्यानंतर 30 सेंटीमीटरची असते, ती फाउंडेशन पर्यंत जाईपर्यंत आपण तिचा पार्ट किती केलेला आहे, 1.5 मीटर केलेला आहे. म्हणजे वरून येणारा 30 सेंटीमीटरचा लोड ऑफसेट नुसार डिस्ट्रीब्यूट होत 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 जमिनीच्या खाली गेल्यानंतर, फाउंडेशनच्या बॉटमला गेल्यानंतर किती वाढला एरियाला डिस्ट्रीब्यूट होऊन राहिला, ते कंप्लीट 1.5 मीटर विड्थला डिस्ट्रीब्यूट होऊन राहिलेलं आहे. ओके, अतिशय महत्वाचा पार्ट कोणता, स्प्रेड फुटिंग मधला पहिला आहे स्प्रेड फुटिंग. स्प्रेड फुटिंग मधला पहिला पार्ट वॉल फुटिंग, की ज्याच्यामध्ये आपण एकतर स्टोन मशिनरी किंवा मग फक्त आपलं ब्रिकवर्क अशा मटेरियलमध्ये जे कन्स्ट्रक्शन करणार आहे त्याला म्हणणार आहे आपण वॉल फुटिंग. की ज्याच्यामध्ये विड्त आपली वरचा टॉप किती होता, 30 सेंटीमीटर होता, मग ऑफसेट दिले आपण 15-15 सेंटीमीटरचे, आणि खालचा सर्वात बेसिकली फाउंडेशनचा जो पार्ट होता त्याला आपण 1.5 मीटर मध्ये वितरित केलेलं आहे. ओके, मग हा झाला आपला पहिला पार्ट वॉल फुटिंगचा, बरोबर. नंतर मग दुसरी फुटिंग येते आपली, कोणती, रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग. अतिशय महत्वाची फुटिंग आणि आजच्या परिस्थितीत सर्वात जास्त चालण्यात येणारी फुटिंग जर असेल तर ती आहे रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग, ज्याला आपण RCC वर असं म्हणतो, RCC फुटिंग असं म्हणतो. आणि अतिशय महत्वाचा पार्ट बघा, त्याच्यामध्ये कसा पार्ट असतो, सर्वात पहिले काय असते, PCC, ज्याला आपण कंप्लीट प्लेन सिमेंट कॉन्क्रीट म्हणतो. प्लेन सिमेंट कॉन्क्रीट हा जमिनीचा सर्वात महत्वाचा पार्ट, की ज्याच्यामध्ये आपण सरफेस जो आहे जमिनीचा सरफेस याला काय केलेला आहे, प्लेन केलेला आहे, एका समपातळीत आणलं आणि त्यावरती आपली फुटिंग स्टार्ट केली. ओके, मग हे फुटिंग स्टार्ट करताना ज्याची एकतर ती फुटिंग अशा पद्धतीची असू शकते ट्रॅपोझॉइडल, किंवा मग आपण तिला कंप्लीट रेक्टॅंग्युलर सुद्धा घेता येते, अशा दोन्ही टाइप मध्ये आपल्याला फुटिंग घेता येते. ओके, ही फुटिंग ट्रॅपोझॉइडल फुटिंग, ज्याचा की पार्ट आपण अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे, आणि एक रेक्टॅंग्युलर फुटिंग ज्याचा कंप्लीट पार्ट एक बॉक्स सारखा दिसत असेल. ओके, तर मग याच्यामध्ये काय असणार आहे रेनफोर्स. रेनफोर्स म्हणजे काय आहे, स्टील आणि कॉन्क्रीट, स्टील आणि कॉन्क्रीट मिळून जे फुटिंग तयार होते त्याला रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग आपण म्हणणार. तर मग याच्यामध्ये जे आहे कॉलमचा पार्ट स्टील सोबत जोडायचा. आता एक स्टीलचा पिंजरा आपण पाहत असो नेहमी, आपण आपला ड्रॉइंग पिक्चर आपण याच्यामध्ये टाकून देऊ. स्टीलचा पिंजरा उभा करायचा, खाली फुटिंगच्या खाली सर्वात बार प्रोव्हाइड करायचे. सर्वात पहिले काय करणार, स्टील बांधणार आपण जाळीमध्ये. जाळीमध्ये स्टील बांधताना अशा पद्धतीने आपली जाळी तयार करायची, बरोबर. जाळी तयार केल्यानंतर ती जाळी ठेवायची. जाळी ठेवल्यानंतर आपले त्याच्यावरती कॉलमचा पिंजरा उभा करायचा. पिंजऱ्याचे बार जे असतात आपले ते 45-45 सेंटीमीटरनी एल केलेले असतात खालच्या बाजूनी. सरळ पिंजरा, पिंजऱ्याला एल आणि खाली काय असते, जाळी. अशा पद्धतीने तुमची कंप्लीट कॉलमचा पिंजरा उभा होईल विथ फुटिंगच्या बार सोबत, जाळी सोबत. आणि नंतर मग तुम्ही याला सेंटरिंग लावणार आणि सेंटरिंगच्या नंतर कास्टिंग सुरू करणार. तर फुटिंगच्या टॉप पर्यंत, फुटिंगचं टॉपचं कास्टिंग झालं की नंतर मग तुमचं कॉलमचं कास्टिंग सुरू होते. ते अशा पद्धतीने मग तुम्ही काय बांधणार, मग तुमचं सेंटरिंग बांधणार कुठे, कॉलमसाठी, आणि मग कॉलमचं कास्टिंग करणार. म्हणजे सर्वात महत्वाचा जर बेसिकली तुमचा फाउंडेशनचा जर पार्ट असेल तर तो आहे फुटिंगचा पार्ट, आणि तो व्यवस्थितरित्या कास्ट व्हायला पाहिजे, व्यवस्थितरित्या त्याचा स्टील बांधला गेला पाहिजे, याकडे अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवायचं आहे. ओके, मग हा कोणता पार्ट झाला आपला, सेकंड पार्ट रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग. तिसरा पार्ट आहे आपला इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. इन्व्हर्टेड आर्च म्हणजे जर जुने कन्स्ट्रक्शन होते जेव्हा की स्टोन आपल्याला अवेलेबिलिटीमध्ये स्टोन भरपूर मिळत होता साईटवरती, तर त्या स्टोनला एक पर्टिक्युलर आकार देऊन
ते स्टोन ब्रिजेस मध्ये वापरल्या जात होते आणि त्याचा आकार कसा राहत होता, इन्व्हर्टेड, म्हणजे आर्क आपला असा सरळ असतो, तर या आर्कला उलटा केलेला आहे, बरोबर, म्हणून याला इन्व्हर्टेड आर्क फुटिंग असं म्हटलेलं आहे। हा कंप्लीट पार्ट झाला इन्व्हर्टेड फाउंडेशनचा पार्ट, आणि त्यावर तुमचे पियर्स उभे राहतील, हे काय झाले तुमचे पियर्स किंवा कॉलम म्हणू आपण त्याला, आणि हा काय झाला तुमचा खालचा बॉडी पार्ट फाउंडेशनचा की ज्याला आपण म्हटलेला आहे इन्व्हर्टेड आर्च फुटिंग, बरोबर। हा आपण जास्तीत जास्त जुन्या काळातल्या ब्रिजेसमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, ओके। त्यानंतर आपलं आहे स्टेप फुटिंग फाउंडेशन। स्टेप मध्ये म्हणजे तुमचं एक स्लोपिंग ग्राउंड आहे, ग्राउंड जर स्लोपिंग मध्ये असेल, असं 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 ग्राउंड स्लोपिंग मध्ये आहे, तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, स्लोपिंग ग्राउंड असल्यामुळे एक फुटिंग इथे उभी करायची आहे, दुसरी फुटिंग याच्या ग्राउंडच्या स्लोपच्या हिशोबात तयार करायची आहे, तिसरी याच्या स्लोपच्या हिशोबात तयार करायची आहे, चौथी याच्या स्लोपच्या हिशोबात सुरू करायची आहे। परंतु सुरू करताना टॉप पासून बॉटम कडे जाणार का तुम्ही वर्क करताना? नाही, तर बॉटम पासून टॉप कडे येणार तेव्हाच तुमचे फाउंडेशन एकावर एक असे लॅप्स होणार, म्हणजे हा झाला फुटिंगचा एक पार्ट, तर दुसरा पार्ट याच्यावरती असा लॅप्स होणार, तिसरा पार्ट तुमचा याच्यावरती असा लॅप होणार, चौथा पार्ट तुमचा याच्यावरती असा लॅप होणार, म्हणजे याला एक स्टेप, दुसरी स्टेप, तिसरी स्टेप, चौथी स्टेप असं आपण स्टेप मध्ये वर्क करणार, म्हणून याला काय म्हटलेलं आहे स्टेप फुटिंग फाउंडेशन, की जे मी या ड्रॉइंग मध्ये असं दाखवलेलं आहे। बघा, ही एक स्टेप झाली कंप्लीट, ही दुसरी स्टेप झाली, ही तिसरी स्टेप झाली, या फाउंडेशनला आपण कोणतं फाउंडेशन म्हटलं आहे, स्टेप फुटिंग फाउंडेशन, स्टेप मध्ये वर्क केलेलं आहे, ओके। आणि त्यावरती वॉलचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे किंवा जे काही तुम्हाला कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते तुम्ही करणार आहात, ओके। त्यानंतर आपण बघू, त्यानंतर काय बघणार आहे, कुठला फाउंडेशनचा प्रकार, की जो तुमचा प्रकार कुठे वापरला जाणार आहे, ग्रिलेज फाउंडेशन। दुसरा प्रकार कोणता आहे, ग्रिलेज फाउंडेशन। ग्रिलेज फाउंडेशन म्हणजे असं फाउंडेशन की ज्यामध्ये तुम्हाला आयबीम सारख्या सेक्शनचा फुटिंग मध्ये उपयोग करायचा असतो। कोणता फुटिंगचा उपयोग करायचा असतो, आयबीमचा तुम्हाला उपयोग करायचा असतो, आय सेक्शन असतो ना, इलेक्ट्रिक पोल कसे असतात आय सेक्शनचे स्टीलचे, त्याचा उपयोग करून तुम्हाला ही फुटिंग तयार करायची असते, बरोबर। ओके, दुसरा पार्ट कोणता आहे, ग्रिलेज फाउंडेशन। ग्रिलेज फाउंडेशन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर फुटिंग आपला पीसीसीचा पार्ट संपला, पीसीसीचा पार्ट आपण घेतो सर्वात खाली, पीसीसीचा पार्ट घेतल्यानंतर आपण काय करणार आहे, त्यावरती आय सेक्शनचे बीम वापरणार आहे, आय सेक्शन, हा ओके, आय सेक्शन वापरणार आहे आपण, ग्रिलेज फाउंडेशनचा उपयोग फुटिंग मध्ये काय वापरणार आहे, आय सेक्शन वापरणार आहे। आय सेक्शन म्हणजे असा पार्ट की तुम्ही इलेक्ट्रिक पोल पाहिले असेल स्टीलचे, त्याच टाइपचा पार्ट आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे आय बीम म्हणून, आय सेक्शनचा उपयोग आपल्याला याच्यात करायचा आहे, आणि आय सेक्शन फुटिंग मध्ये वापरायचे आहे। एक एक आय सेक्शन असा ठेवायचा आहे, एक दोन तीन चार असे, तर दुसरे याच्यावरती असे लॅप करायचे आहे, असे एक दोन तीन चार अशा पद्धतीने जर तुम्हाला जाळीमध्ये जर स्टील आयबीमचं वापरायचं असेल किंवा आय सेक्शनचं वापरायचं असेल तर त्या फाउंडेशनला कोणतं फाउंडेशन म्हणणार आपण, ग्रिलेज फाउंडेशन, ज्याच्यावरती सगळं आयबीम सारखे सेक्शन, आय सारखे सेक्शन वापरले जातात, आणि नंतर मग कॉन्क्रिटिंग कास्ट होते आणि त्यावरती आपला कॉलम उभा केला जातो। बेरिंग कॅपॅसिटी जिथे कमी असेल तिथे या सेक्शनचा उपयोग आपण करत असतो, ओके। त्यानंतर तुमचा तिसरा पार्ट महत्त्वाचा आहे, इसेंट्रिकली फाउंडेशन। इसेंट्रिकली, इसेंट्रिक फाउंडेशन की ज्याचं लोड आपल्याला एका बाजूला द्यायचं असते, एका बाजूला डिस्ट्रीब्यूट करायचं असते, जसं की तुमचा प्लॉट, प्लॉटचा कॉर्नरला असा एखादा प्लॉट असेल आणि कम्प्लीट तुमच्या प्लॉटलाच लागून दुसरा प्लॉट आहे की ज्याने तिथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे ऑलरेडी, या पार्टला कन्स्ट्रक्शन झालेलं असेल, ओके, या पार्टला कन्स्ट्रक्शन झाल्यामुळे तुम्हाला जी फुटिंग उभारायची असते ती एका बाजूची फुटिंग उभारायची असते, एका बाजूला, फक्त एका बाजूला जी फुटिंग येते त्या फुटिंगला आपण कोणतं फाउंडेशन म्हणणार, इसेंट्रिकली फाउंडेशन, म्हणजे या बाजूला कम्प्लीट वर्क झालेलं आहे तुमचं, कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, खोदकाम करता येत नाही
आणि म्हणून तुम्ही फक्त जो पायाचा प्रकार आहे तो कसा देणार आहे एका बाजूला, म्हणजे ते फाउंडेशन कसं राहील तुमचं अशा टाइप मध्ये राहील असं, म्हणजे इथून इकडे त्याचा पाय राहील आणि याच्या मागे काही तुम्हाला वर्क करता येणार नाही। तर हा कॉलम तुमचा आणि हे फुटिंगची पोझिशन, याला आपण कोणतं फाउंडेशन म्हणू, इसेंट्रिकल फुटिंग फाउंडेशन। ओके, इसेंट्रिक म्हणजे एका बाजूला लोड डिस्ट्रीब्यूट करायचा आहे, येणारा लोड अशा पद्धतीचं येईल आणि ते कम्प्लीट या फुटिंग मध्ये डिस्ट्रीब्यूट केल्या जाईल या, आणि नंतर मग हा आपला त्याचा बेस। ओके, त्यानंतर फाउंडेशनचा प्रकार आहे चौथा कंबाईंड फुटिंग। कंबाईंड फुटिंग जर जेव्हा किंवा दोन कॉलम जवळजवळ येत असतील, जेव्हा दोन कॉलम जवळजवळ येत असतील तर पर्टिक्युलर आपण एका कॉलमला दुसरी फुटिंग आणि एका कॉलमला दुसरी फुटिंग देता येईल का, नाही। म्हणून त्या फुटिंगला काय म्हटलेलं आहे, कंबाईंड फुटिंग फाउंडेशन। कंबाईंड फुटिंग फाउंडेशन याच्यातले प्रकार बघा, आपण कोणकोणते साईटवर वापरतो। अतिशय महत्वाचा प्रकार हा आहे एक, जो आज सध्या स्थितीत चालू आहे, आणि महत्वाचा प्रकार हा आहे इसेंट्रिक फुटिंग। इसेंट्रिक फुटिंग च्या डायग्राम्स मी तुम्हाला दिल्या होत्या। इसेंट्रिक फुटिंग अतिशय महत्वाचं, स्टील बांधताना वर्क करत जेव्हा किंवा इसेंट्रिकली वर्क केलं जाते तेव्हा अतिशय त्याच्यामध्ये स्टील वर्किंगसाठी लक्ष देण्याचं महत्वाचं आहे। आणि नंतरचं आहे आपलं अतिशय महत्वाचं आणि सध्या स्थितीत चालू असलेलं राफ फाउंडेशन और मॅट फाउंडेशन। जिथे कुठे लूज सॉइल किंवा कंप्लीट ब्लॅक कॉटन सॉइल, ज्याची बेरिंग कॅपॅसिटी कमी आहे, ज्या कोणत्या एरियाची क्षेत्रफळाची बेरिंग कॅपॅसिटी कमी आहे, अशा ठिकाणी जर कोणतं फाउंडेशन वापर येत असेल तर ते आहे राफ फाउंडेशन, जे आपण आजही वापरतो। ओके, राफ फाउंडेशन म्हणजे काय आहे, राफ फाउंडेशन म्हणजे कंप्लीट चटई, जेवढा आपल्याला एरिया कंस्ट्रक्ट करायचा आहे तेवढ्याही भागाला एक चटई सारखं कंप्लीट स्लॅब टाकायचा आहे आपल्याला, 400 सेंटीमीटर थिक किंवा 600 सेंटीमीटर थिक, ज्या पद्धतीने त्याचं डिझाईन असेल त्या पद्धतीने। ओके, तर मग तो स्लॅब टाकताना कंप्लीट भागाला, म्हणजे हा जे काही क्षेत्रफळ आहे तुमचं, समजा 10 मीटर बाय 12 मीटरचं क्षेत्रफळ असेल तर कंप्लीट या कंप्लीट भागामध्ये कॉलम स्ट्रक्चर उभे करताना स्लॅब मधूनच ते स्ट्रक्चर वर आलं पाहिजे, अशा पार्टला आपण काय म्हणणार, राफ फाउंडेशन। मग त्याचा स्टील आणि हे कसं बांधणार ते बघू आपण शॉर्ट मध्ये। जे काही थिकनेस असेल स्लॅबची आणि याच्या आतमध्ये बीम पण राहणार, कनेक्टिव्हिटी बीम, म्हणजे हा एक कॉलम आहे हा दुसरा कॉलम आहे याला जोडणारा बीम पण असेल, हा एक कॉलम आहे हा एक कॉलम आहे याला जोडणारा पण बीम असेल, असे सगळे बीम काय होणार याला आतमधून टाय होणार, झाले टाय। आणि हा जो एरिया आहे हा कंप्लीट काशाचा राहणार, राफ्टचा राहणार, म्हणजे ही जी थिकनेस दाखवली आहे मी ही कंप्लीट झाला राफ्ट, आणि हे जे याच्यातले जॉईंट आहे हे 1, 2, 3 ठिकाणी सुद्धा आपल्याला बीम द्यावा लागेल आणि 1, 2, 3 अशा दिशेत सुद्धा बीम द्यावा लागेल, म्हणजे सर्व कॉलमची कनेक्टिव्हिटी बीमद्वारे जोडणे आणि कंप्लीट स्लॅबचं स्टील बांधणे, जसं आपण वरच्या टॉपला स्टील बांधतो तशा साईजमध्ये आपण खालच्या टायला पण जाळी स्टील बांधावं लागेल आणि नंतर मग याचं कास्टिंग होईल आणि या कास्टिंग मधून आपले कॉलम हे काय राहतील, वर उभे राहतील, आलं लक्षात, हवे या कास्टिंग मधून आपले कॉलम उभे राहतील। ही पद्धत आपल्याला अतिशय महत्वाची आहे IMP एज पर वर्किंग साइट। ओके, तर हे आहे राफ्ट फाउंडेशन, चटई फाउंडेशन आपण त्याला असं म्हणू, चटईवर पाया। तर आलं लक्षात, राफ्ट फाउंडेशन अतिशय महत्वाचे प्रकार झालेले आहेत आपले इथे। त्यानंतर आपण आता इथे पुढला एक प्रकार पाहणार आहोत, कोणता, पहिला प्रकार पाहिला आपण शालो फाउंडेशनचे सगळे प्रकार पाहिले, शालो फाउंडेशनचे सर्व प्रकार पाहिले, आता आपण पाहणार आहोत डीप फाउंडेशन मध्ये। डीप फाउंडेशन मध्ये म्हणजे काय, की ज्याची खोली जेवढ्या जेवढ्या आपण खोलीवर जाणार तशा तशा पद्धतीने वर्क करण्याची पद्धत चेंज होणार, त्याला आपण पॉइल डीप फाउंडेशन असं म्हणणार। तर मग याचं वर्गीकरण आपण कसं करणार, तर याचं वर्गीकरण करताना उपयोगानुसार वर्गीकरण दिलेले आहे याच्यात, तर उपयोगानुसार वर्गीकरण करताना याच्यामध्ये पाईल वर्क दिलेला आहे फाउंडेशन मध्ये, पाईल वर्क म्हणजे जसं की फक्त ड्रिलिंग करून पाईल वर्क करायचं, जमिनीला पूर्णपणे पीट न करता फक्त जे वर्किंग आहे ते पाईल मध्ये वर्किंग होईल, म्हणजे हा समजा एक पाईल आहे आणि हा जमिनीमध्ये पूर्ण कास्ट करायचा आणि याला असं पकडून ठेवायचं, बरोबर, अशा वर्किंगला आपण काय म्हणणार आहे, पाईल वर्क म्हणणार आहे, किंवा डीप फाउंडेशन मध्ये पाईल फाउंडेशनचा महत्वाचं काम आहे। तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं ते येतं बेरिंग पाईल। बेरिंग पाईल म्हणजे असा पाईलचा प्रकार आहे हा,
की तुम हा प्रकार कुठे वापरला जातो, जिथे तुमची बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल अतिशय कमी आहे, लुझी सॉइल आहे, सँडी सॉइल आहे, ब्लॅक कॉटन सॉइल आहे, अशा ग्रॅन्युलर सॉइल आहे, अशा ठिकाणी बेरिंग पाईल आपण वापरतो. किंवा मग खूप हायली स्ट्रक्चर आहे अशा ठिकाणी सुद्धा याचा उपयोग केला जातो. सध्या मेट्रोमध्ये जे काही वर्किंग चालू आहे, नागपूर मेट्रोमध्ये म्हणा किंवा आपलं ब्रिजेसमध्ये म्हणा, तर आपण पाईल फाउंडेशनचा उपयोग आपण सध्या स्थितीत करत आहोत. मग पाईल फाउंडेशन मध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे बेरिंग पाईलचा. मग बेरिंग पाईल म्हणजे असा पाईल की जोपर्यंत हा स्टटा येत नाही, ही जमिनीची लेवल असेल, इथून तुम्ही खोदत खोदत जाणार, पाईलिंग करणार, परंतु तुम्हाला एक स्टाटा असा लागेल या लेवलला की जिथून तुम्ही खोदायचं म्हणजे तुम्हाला बिअर करायसाठी एक जागा मिळालेली आहे. म्हणजे हा जो पाईल होता याला एक स्टॅबिलिटी प्राप्त झालेली आहे, तेवढी बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल त्याला खाली हा स्टाटा मिळालेला आहे, त्या बॉटमला तुम्ही काय करणार, खोदकाम थांबवणार. म्हणजे इथून खोदकाम चालू केलं, इथे तुम्ही थांबणार, पाईलिंग करणार, इथे थांबणार. मग हा जो स्टाटा मिळत आहे इथे, इथे जो स्टाटा मिळत आहे तो काय मिळाला, तुम्हाला हार्ड मिळाला, म्हणून तुम्ही इथे याला थांबवलं, पाईलिंग करणं थांबवलेलं आहे. ओके, मग हा पाईलिंग करणं थांबवलं म्हणजेच याला काय मिळालं, इथे हार्ड स्टाटा मिळालेला आहे, इथपर्यंत तुम्ही पाईल केलेल्या आहे. आणि यातली एक गोष्ट लक्षात ठेवायची, एका फाउंडेशनला जर कमीत कमी पाईल विचारल्या तर 3 कमीत कमी पाईल असायला पाहिजे, हा एमपीसीतला प्रश्न. दुसरा प्रकार आहे म्हणजे बेरिंग पाईल, म्हणजे जिथे हार्ड स्टाटा लागते तिथे ते पाईलला नेऊन सोडणे, तोपर्यंत त्याच्यावर वर्क करणे किंवा तोपर्यंत त्याला एस्कॅवेट करणे. ओके, दुसरा प्रकार आहे फ्रिक्शन पाईल. आता फ्रिक्शन पाईल म्हणजेच काय, की जिथे तुम्हाला फाउंडेशन घ्यायचं आहे कोणताही हार्ड स्टाटा मिळेल याची संभावना नाही, परंतु कशाच्या भरोशावर याला स्टेबल राहील आपलं फाउंडेशन, तर फ्रिक्शनच्या भरोशावर. फ्रिक्शन म्हणजे काय, आता हा पेन आहे, पेन मी असा पकडून ठेवला घट्ट, आता खालून मी जेवढा घट्ट पकडून ठेवेल तेवढाच मला फोर्स वर देण्यासाठी द्यावा लागेल. किंवा मग मी हा पेन घेतला आणि याला जमिनीत असा पेनिट्रेट करत आहे असा, तर या माझ्या हाताचं प्रेशर या पेनावरती येत आहे, जेवढा जेवढा हा डीप जाईल तेवढं माझ्या हाताची काय होईल, याला ग्रीप जास्त मिळेल, हा वरती राहील असा, जेव्हा हा फक्त असा राहील वरती तेव्हा हा कोलॅप्स होण्याची भीती राहील, परंतु हा जसा जसा खाली जाईल असा खाली जेवढा जाईल तेवढी याला माझी काय होईल, याला इकडनं फ्रिक्शन प्राप्त होईल, आणि फ्रिक्शनमुळे हा पाईल इकडे तिकडे कोलॅप्स होऊ नये. आणि याला बेरिंग कॅपॅसिटी कशावर डिपेंड राहील, याच्या फ्रिक्शन सर्फेसवर डिपेंड राहील, अशा पार्टपर्यंत मला याचे पाईल्स करायचे आहे, त्या डेपपर्यंत जायचे आहे की वरून येणारा लोड त्या फ्रिक्शनच्या भरोशावर स्टेबल राहिलं पाहिजे, त्याला आपण फ्रिक्शन पाईल असं म्हणणार. ओके, हा दुसरा प्रकार झाला. तिसरा प्रकार आहे कॉम्पॅक्शन पाईल. कॉम्पॅक्शन पाईल कुठे वापरलं जातं, कॉम्पॅक्शन पाईल हा अतिशय महत्वाचा प्रकार कसा, की जिथे कुठे लूज ग्रॅन्युलर सॉइल आहे, लूज सॉइल आहे, जिथे कुठे लूज सॉइल आहे तुमची, त्या ठिकाणी तुम्हाला जमिनीला स्ट्रेंथ देण्यासाठी पाईल वेगवेगळ्या ठिकाणी उभे करावे लागतील. समजा हा एरिया आहे, इथे पाईल ठेवायचा, इथे पाईल. पाईलिंग प्रोसेस करून तुम्हाला काय करता येते, कॉम्पॅक्शन पाईल म्हणजे जमिनीमध्ये या दोन पाईलच्या मधात येणारी जे काही लूज ग्रॅन्युलर सॉइल आहे हिला कॉम्पॅक्ट करायचं. हे दाखवलंय ना बांधणी, इकडली सॉइल इकडे कॉम्पॅक्ट होईल म्हणजे त्याला त्या सॉइलची डेन्सिटी वाढेल कॉम्पॅक्शन पाईलमुळे, आणि त्याची बेरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढेल. अशा ठिकाणी आपल्याला लूज ग्रॅन्युलर सॉइलमध्ये या कॉम्पॅक्शन पाईलचा उपयोग करायचा आहे. कशासाठी, बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल वाढवण्यासाठी. ओके, त्यानंतर तुम्ही प्रकार हे अतिशय 1, 2, 3 प्रकार अतिशय आयएमपी समजू आपण, बरोबर. त्यानंतरचा प्रकार आहे आपला अँकर पाईल, शीट पाईल आणि बॅटर पाईल. या 3 प्रकारच्या पाईल्स आहेत जे आपल्या फाउंडेशनमध्ये कुठे वर्क करतो ते बघू. जर एखाद्या पार्टला मागच्या बाजूला पाणी असेल, शीट पाईल, अँकर पाईल आणि या सोबत कॉम्बिनेशनमध्ये पाहू. हे एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे ज्याची जीएल ही आहे. या जीएलमध्ये इथे आपण या बॅक साईडला पाणी आहे, वॉटर फ्लो आहे, जे स्टेबल पाणी आहे. जसं आपण धरणात वगैरे बघतो छोट्या टाईपचं 3 मीटरपर्यंतचं जर वर्किंग पाहायचं असेल, 3 मीटरपर्यंत जर आपल्याला पाणी थांबवायचं असेल तर आपण या शीट पाईलचा उपयोग आपण इथे करू शकतो. ओके, तर मग हे शीट पाईल आपलं
ही कंस्ट्रक्शन कॉन्क्रीट वर्क आहे, कॉन्क्रीटला एक आपण टायबीम दिलेला आहे, टायबीम जॉईंट केलेला आहे एका अंतरावरती, आणि तिथे एक आपण पुन्हा पाइलिंग केलेला आहे, ज्या पाइलला आपण काय म्हटलेला अँकर पाइल, की जे पाइल काय करतं इकडनं येणारा लोड याला काय करतं, याला इथे स्टॅबिलिटी पुन्हा विरोध करतं, प्रेशर इकडलं प्रेशर हे वाढवतं, इकडून येणाऱ्या लोडला काय करतं ते अँकर करतं, थांबवतं. आणि दुसरं आहे बॅटर पाइल. बॅटर पाइल हा असं इकडनंच येणारा लोड, आडव्या दिशेतलंच येणारा लोड याला काय केलेला आहे, याला पण इथे जॉईंट केलेला आहे, त्याला इकडे ओढून धरलेला आहे, हा पाईल सुद्धा तिकडे कोलॅप्स होऊ नये म्हणून याला सुद्धा इकडनं असं ओढून धरलेला आहे, बरोबर. हा बॅटर पाईल म्हणून याला आपण, याला अँकर पाईल म्हणू. आणि शीट पाईल म्हणजेच उभ्या दिशेतलं जे काही, उभ्या दिशेत वापरतात याला, उभ्या दिशेत कुठे हे इथे वापरलेलं आहे, म्हणजेच इकडनं इकडनं येणारं जे पाणी आहे हे तर इथेच आपलं पाईलिंगच्या हिशोबात थांबलेलं आहे, बरोबर. इथे शीटिंग केलं आहे, याच्या बाहेर इथे वॉटर ऑफ फ्लो होणार नाही, बरोबर. आणि जसं की असते आपलं रिटेनिंग वॉल असते, रिटेनिंग वॉलचं जर स्ट्रक्चर असेल तर ते पण आपण शीट पाईलमध्ये करू शकतो, ओके. म्हणजे रिटेनिंग वॉलचं काम जर म्हणायचं झालं तर मागून येणारं जे काही वर्क आहे त्याला रिटेन करायचं काम काय करतं, शीट पाईल करतं. रिटेनिंग वॉलमध्ये सुद्धा आपण हे शीट पाईल वापरू शकतो, ओके. अशा पद्धतीचे तुमचे अतिशय महत्वाचे प्रकार झाले कशातले, डीप फाउंडेशन मधले, की ज्याला आपण पाईल फाउंडेशन असं म्हटलेलं आहे. पाईल फाउंडेशन मधला पहिला प्रकार बेरिंग पाईल, स्टॅबिलिटी पर्यंत, हार्डस्टका लागेपर्यंत त्याला काय करायचं, खोदकाम करायचं. फ्रिक्शन पाईल, आजूबाजूच्या सॉइलचं फ्रिक्शनच्या हिशोबात त्याची बेरिंग कॅपॅसिटी प्राप्त करायची. कॉम्पॅक्शन पाईल, ग्रॅन्युलर सॉइलमध्ये कॉम्पॅक्शन करायचं आणि बेरिंग कॅपॅसिटी वाढवायची. अँकर पाईल, शीट पाईल आणि बॅटर पाईल, ज्या की आपल्याला या वर्कमध्ये दिसत आहे, ओके. त्यानंतरचे आहे साहित्यानुसार वर्गीकरण. म्हणजे साहित्य म्हणजे काय काय वापरणार आहे तुम्ही, मटेरियलनुसार वर्गीकरण. टिम्बर म्हणजे तुम्ही वूड वापरणार, वूड जर पाईलमध्ये जर वूडचं मटेरियल वापरलं तर वुडन पाईल. त्यानंतर तुम्ही प्रिकास्ट करू शकता, प्रिकास्ट पाईल आरसीसी वर्कमध्ये वापरू शकता. कंपोजाईट पाईल, काही पाईल तुमच्या स्टीलच्या असेल, काही पाईल वुडनच्या असेल तर कंपोजिशन आलं. त्यानंतर तुमचं आरसीसी पाईल आल्या, आरसीसी पाईल आपण पाहिल्या. त्यानंतर आपण स्टील पाईल, जे हाय सेक्शन वापरले किंवा सर्क्युलर सेक्शन वापरले तुम्ही स्टीलचे, तर त्याला आपण स्टील पाईल म्हणू. अशा पद्धतीने तुमचं फाउंडेशनमध्ये काय होतं, वर्क होतं, जे की अतिशय महत्वाचं फाउंडेशन चॅप्टर असतं, जे तुम्ही आपण तुम्ही इथे पाहिलेलं आहे. काय काय पाहिलं मग तुम्ही, सुरुवातीपासून जर आपण गेलो तर तुमच्या लक्षात येईल टाईप्स ऑफ फाउंडेशन पाहिले. टाईप्स ऑफ फाउंडेशनमध्ये अतिशय महत्त्वाचं पहिलं काय होतं, उथळ पाया. उथळ पायामध्ये आपण पाहिलं वॉल फुटिंग, अतिशय महत्त्वाचं वॉल फुटिंग. वॉल फुटिंगमध्ये काय केलेलं आहे, वरून येणारं एक वॉलचं लोड जे आहे ते आपण समपातळीत खाली येऊन जास्तीत जास्त भागाला वितरित केलेलं आहे, आणि हेच सर्वात महत्त्वाचं फाउंडेशनचं काम असते. स्ट्रक्चरला स्टॅबिलिटी देणे, लॅटरल लोड जमिनीमध्ये नेऊन डिस्ट्रीब्यूट करणे, आणि त्यानंतर पाहिलं आपण रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग, की जे आपण सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त प्रकारात वापरत आहे, ओके, रेनफोर्स कॉन्क्रीट फुटिंग. त्यानंतर पाहिलं आपण इन्व्हर्टेड आर्च फुटिंग. इन्व्हर्टेड आर्च म्हणजे आर्चला जर उलटं केलं तर तुमच्या लक्षात येईल इन्व्हर्टेड आर्च, जे ब्रिजेससाठी पण सुरुवातीला वापरत होतो. त्यानंतर पाहिलं आपण स्टेप फुट फाउंडेशन. स्टेप म्हणजे उतरत्या भागाला जर तुम्हाला वर्क करायचं असेल, जमिनीचा भाग जर उतरता असेल तर तो स्टेप फाउंडेशनमध्ये करायला पाहिजे, की त्याचे फाउंडेशन जे आहे एकामेकावरती स्टेपमध्ये दिसायला पाहिजे. त्यानंतर पाहिलं आपण ग्रिलेज फाउंडेशन. ग्रिलेज फाउंडेशन पाहिलेलं आहे. ग्रिलेज फाउंडेशनमध्ये आपण काय वापरलेले आहे, इलेक्ट्रिक पोलसारखे आय सेक्शन वापरलेले आहे, आडव्या आणि उभ्या दिशेत त्याची जाळी तयार केली आणि त्यानंतर मग त्याला कॉन्क्रीटिंग केलं आणि त्यावरून आपण काय केलं, आपला कॉलम उभा केलेला आहे. त्यानंतर पाहिलं इसेंट्रिकली फाउंडेशन, ज्याच्याकडे फक्त आपल्या पायासारखा भाग दिसतो आपल्याला, की वरून येणारा लोड एका बाजूला येऊन दुसऱ्या बाजूला डिस्ट्रीब्यूट होतं, त्याला आपण ग्रिलेज फाउंडेशन इसेंट्रिकली फाउंडेशन म्हणतो. त्यानंतर कंबाईन फुटिंग, दोन कॉलम जवळजवळ येत असतील तर आपण त्याला कंबाईनमध्ये एकच फुटिंग तयार करायची, ओके. त्यानंतर आपण पाहिला महत्त्वाचा पार्ट, की जो आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, रफ फाउंडेशन. रफ फाउंडेशनमध्ये आपण काय केलेलं आहे, जमिनीच्या जिथे कुठे लूज सॉईल असेल, जिथे कुठे बेरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉईल खूप कमी असेल, तर अशा ठिकाणी आपण रफ फाउंडेशन वापरणार आहे. रफ फाउंडेशनमध्ये जमिनीच्या आतमध्ये आपल्याला काय टाकायचं असते, कम्प्लीट स्लॅब टाकायचं असते. स्लॅबमध्ये बीम कास्टिंग फुटिंगसोबत होते आणि फुटिंगमधून आपले काय निघतात, कॉलम निघतात, हे सगळं वर्क स्लॅबसोबत होते, ओके. त्यानंतर पाहिलं तुम्ही पाईल फाउंडेशन, जो की फाउंडेशनचा दुसरा प्रकार आहे.
पाईल फाउंडेशन, त्यामध्ये तुम्ही पाहिलं सगळ्यात पहिले बेरिंग पाईल जे खालच्या पृष्ठभागाला हार्ड स्टार्टर लागेपर्यंत आपण खोदकाम करतो किंवा ड्रिल करतो. ओके, खोदकाम म्हणण्यापेक्षा आपण याला ड्रिलिंग प्रोसेसमध्ये घेऊ. त्यानंतर असते आपली फ्रिक्शन पाईल. फ्रिक्शन पाईल म्हणजे आजूबाजूच्या सॉईलला त्याला फ्रिक्शन येऊन बेरिंग कॅपॅसिटी वाढायला पाहिजे याचा आपण विचार करू. त्यानंतर असते आपली कॉम्पॅक्शन पाईल, ग्रॅन्युलर लूज सॉईलमध्ये याचा उपयोग करणार. त्यानंतर अँकर पाईल, बॅटर पाईल आणि शीट पाईल तुम्हाला या डायग्राममध्ये व्यवस्थितरित्या पाहायला मिळेल. त्यानंतर साहित्यानुसार वर्गीकरण, टिंबर पाईल, RCC पाईल, प्रिकास्ट पाईल, स्टील पाईल आणि कंपोसाईट पाईल हे आपले वर्गीकरण राहील. ओके, तर अशा पद्धतीने आपण आज हा फाउंडेशन चॅप्टर व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे आणि तुम्हाला तो समजलाही असेल. आणि यामधले जे IMP प्रकार आहेत ते पण मी तुम्हाला सांगितलेले आहे. सर्वात IMP ही रेनफोर्स सिमेंट काँक्रीट जे आपल्याला नेहमी काम पडते, रफ फाउंडेशन ज्याचं नेहमी काम पडणार, या फुटिंगचा फाउंडेशनला इसेंट्रिकली फुटिंग फाउंडेशनचं हे सुद्धा आपल्याला मॅक्झिमम काम पडतं. त्यानंतर आपल्याला याचं पण काम पडतं. अतिशय महत्वाचे एवढे प्रकार फाउंडेशनमध्ये आहे. ठीक आहे, तर आपण इथे आता थांबूया.